ना गोलंदाजी वरती षटकार ठुटावेल त्यांच्याकरता 200 रुपयाचं पारितोषिक। जाऊया समलोचन कक्षामध्ये आणि या ऐकूया पालघर जिल्ह्याचा बुलंद आवाज, व्हॉइस ऑफ पालघर डिस्ट्रिक्ट, प्रमोदजी शेडगे सर आणि एक दिग्गज समलोचक आपल्या सोबत जॉईन होतील थोड्याच वेळामध्ये। आपण त्यांना सातत्याने पाहतो, जिओ सिनेमावर बघितलंय आपण सातत्याने इंडियन प्रीमियर लीगचे मराठी समलोचक सन्माननीय कुणालजी दाते सर। माजी सभापति आदरणीय सन्माननीय सुशीलजी चुरी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचा करूया आपण शब्द सुमनांनी। संदीप दादा पाटील यांच्या वतीने सहर्ष स्वागत, आगतम स्वागतम सुस्वागतम। धन्यवाद राहुलजी धनवा यांचा आवाज आपण ऐकत होतात, आज आमच्या समवेत कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये जॉईंट होतील अगदी थोड्याच वेळात। IPL मराठी समालोचक कुणालजी दाते सरांना आपण ऐकणार आहोत आजच्या दिवसामध्ये। जाऊया मॅचच्या दिशेने। सामना क्रमांक 2 आजच्या दिवसातील डे 2 अर्थातच दुसरा दिवस आपण पाहत आहेत। खूप चांगला चेंडू होता, खोलवर चेंडू पाहायला मिळाला, बॅटची एज घेत चेंडू निघून जाईल 4 धावांकरता। मेल या ठिकाणी JP सरांकडून येतोय चौकार, सुस्वागतम चौकार। वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करा, स्पीडअप करा जरा गेम, कारण तुम्हाला 5 षटकं दिलेले आहेत, 4 षटकं ही 20 मिनिटातच तुम्ही फेकली गेली पाहिजे त्याची दखल घ्या। 20 मिनिटं आणि 1 सेकंद जरी झाला तरी सुद्धा तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये 38 सर्कलमध्ये एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल याची दखल घ्यायची। या सकाळच्या सत्रामध्ये एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व, दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस, समाजसेवक आदरणीय संदीपदादा पाटील यांना मानाचा मुजरा, त्याचप्रमाणे टीम मॅनेजमेंट करण्यामध्ये एक्सपर्ट असे संदीपजी परदेशी साहेब यांना मानाचा मुजरा असेल। खूप चांगला चेंडू होता, भेदक मारा पाहायला मिळाला, अचूक टप्प्यावर भेदक मारा करणारा गोलंदाज आपण पाहू शकतायत। गोलंदाज आहे कल्पक पाटील, कालच्या दिवसात खूप चांगले सामने रंगले आणि सुरळीतपणे मात्र सामन्यांचं आयोजन नियोजन अव्याहतपणे आपण पाहतायत। या स्पर्धेचं पहिलं वर्ष, परंतु वाटत नाही हे पहिलं वर्ष आहे असं वाटतं, अव्याहतपणे आणि अविरतपणे या स्पर्धेचं 10वं वर्ष असेल असं प्रत्येक जण सांगेल, परंतु हे यंदाचं पहिलं वर्ष आहे। सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं हे या स्पर्धेने दाखवून दिलं गेलंय। सरळ बॅटचा उपयोग केला, एकदा वर्जित केली जाते, चेंडूला स्टॉप केले जाईल, तत्पूर्वी सिंगल मिळाली आणि संघाची धावसंख्या आयुष सावंत आमच्या गोल्डन मॅजिक फिंगर गुणलेखक दर्शवत आहेत 9व्या धावसंख्येवर। षटक क्रमांक पहिला आहे, बॉल फेकून झाले ते 5। सकाळचं सत्र आल्हाददायक असं वातावरण, ऑन साइड ला काय फटका खेळलाय, जबरदस्त क्रॉस बॅटचा उपयोग केला, अगदी मध्यभागी बॅटच्या कनेक्ट होत असताना चेंडू आउट ऑफ द पार्क, षटकार 6 धावा। उडवून झोप आयोजन केलंय हो लगन, हे तम हाय नावात नंडोरे गावात भंडारी प्रीमियर लीग। वेलकम बॅक, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। नंडोरे देवखोप क्रीडा संकुल आपण पाहत आहेत, ऐतिहासिक मैदानाची नोंद या मैदानाची पाहायला मिळते, अगदी सर्वांच्या मनाला भावणारं असं आयोजन आपण पाहू शकतायत। प्रत्येक जण येईल या स्पर्धेचं कौतुक करेल, परंतु त्या पाठीमागे 30 ते 35 दिवस रात्रंदिवस झटणारे आमचे लाडके आयोजक पडद्याच्या पाठीमागे नेहमीच कलाकार राहिलेत। या सर्व भंडारी समाज बांधवांना मानाचा मुजरा असेल, ज्या पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे वाखाणेजोगे आणि कौतुकास्पद। आयोजन म्हणणं फार सोपी गोष्ट आहे, परंतु ते करून दाखवणं, स्वप्न सत्यास साकार करणं या गोष्टी फार कठीण असतात, परंतु इथे संदीपदादा पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमने करून दाखवलंय। कारण संदीपदादा पाटील यांच्या डिक्शनरीमध्ये शब्दकोशामध्ये फायदा आणि नाही हे दोन शब्द नाही आहेत।
संघाची धाव संख्या फलकावर आयुष यावेला दर्शवतोय की 15 वर जाऊन पोहोचले गेले, म्हणजे स्टार्ट चांगली झाली. ज्या सलामीवीरांनी स्टार्ट द्यायला हवी, अपेक्षित धावा पहिल्या पॉवर प्ले मध्ये यायला हव्यात, त्या संपूर्ण येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. संघ आहे एसडी टायगर्स बॅटिंग करणारा, आणि एका साईडला जर आपण पाहिलं तर संघ पाहायला मिळतोय सनसाई नंडोरे. या दोन संघांमध्ये सनसाई हे नाव घेतल्यानंतर ते वर्ष आपल्या डोळ्यासमोर लगेच येईल. नाईट क्रिकेट स्पर्धा आपण पाहिलीत, आणि पहिल्याच वर्षामध्ये प्रत्येकाच्या घराघरामध्ये जाऊन ती स्पर्धा आत्ता सुद्धा त्या आठवणी ताज्या होताना पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 15 वर जाऊन पोहोचली गेली. चला टायमिंगच्या बाबतीत सहकार्य करा. विकी शेलार त्या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत आहेत, आणि जेपी सर यांना आपण पाहत आहेत. दोन्ही पंच अप्रतिम जेपी पॅनलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 15 धावा. जाऊया मॅचच्या दिशेने. षडक क्रमांक दुसरं सिद्धेश पाटील बॉलिंग मार्कवर, अप्रतिम खूप चांगला फटका खेळलाय. सरळ चेंडू निघून जाईल थर्ड मॅनला. सनसाई फाउंडेशन या बॅनरला सलामी देणारा चौकार 4. एकोणावीस धावा फलकावर खूप चांगला बॉटम हँडचा उपयोग करत असताना पाहायला मिळतो. मनगडामध्ये जान आहे या खेळाडूच्या असं म्हणायला हरकत नाहीये. पहिल्याच बॉलवर खरपूस समाचार घेतला, आणि सरळ चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट खेळत असताना चौकार. चेंडूला पाहिलं न्याहाळलं, सरळ चेंडू निघून जातो. यस व्हाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोचते 20 या धावसंख्येवर. षडक क्रमांक जर आपण पाहिलं तर दुसरा आहे. दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय, आणि संघाची धावसंख्या एसडी टायगर्स ज्यांचे संघ मालक आहेत सुशीलजी चुरी साहेब. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न कोणताही केला नाही. सरळ चेंडूला एक्झिट केलं होतं, चेंडूला सोडून दिलं. हवेची झुळूक मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 20 वर जाऊन पोहोचली गेली. 20 रन्स ऑन दी बोर्ड. पंकज पाटील एका साईडला पाहायला मिळतोय, आणि मयुरेश राऊत अशी जोडी. अल्केशा आताने चेंडूला टॅप केला जातोय, तत्पूर्वी सिंगल मेल. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर एसडी टायगर्स या संघाची 21 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाली, आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झालाय. षडक क्रमांक दुसरा आहे. खूप चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर जे सिद्धेशने कमबॅक केलंय, आपल्या गोलंदाजीमध्ये इम्प्रोव्हायझेशन केलं, आणि फलंदाजाला जखडवून ठेवले गेले. मोठे फटके मारण्याची संधी उपलब्ध करून देत नाहीये. खूप चांगला वेग होता, परंतु वेगेवर नियंत्रण नव्हता, आणि त्याच कारण या ठिकाणी पंचांनी लगेच दोन हात समांतर केले. धावसंख्या 1 ने व्हाईटच्या स्वरूपात मिळेल, जाऊन पोहोचेल 22 वर. 22 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. एसडी टायगर्स संघ प्रथम फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय शेषवंशी क्षत्रिय भंडारी प्रीमियर लीग 2024 मर्यादित षटकांचे हे टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धेचे सामने. आजचा सलग डे 2 दुसरा दिवस. अल्केश आताने चेंडूला फक्त दिशा दिली, ढकलून काढलं होतं. नरम हाताने खेळला होता. कव्हर पॉईंट मध्ये क्षेत्ररक्षण अप्रतिम पाहायला मिळतं. सिंगल मेल, आणि या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचली गेली. 23 रन्स ऑन दी बोर्ड. बॉल फेकून झाले, आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झालाय. षडक क्रमांक दुसरा आहे. 5 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. पालघर डहाणू तालुका मर्यादित टेनिस क्रिकेट स्पर्धा 2024 नंडोरे क्रिकेट क्लब आयोजित. संदीपदादा पाटील यांनी एक संकल्प घेतला होता मनामध्ये की समाजासाठी काहीतरी आपण करावं, आणि यासाठीच तो अट्टाहास आपण पाहू शकतात. आणि खूप चांगला प्रतिसाद पहिल्याच वर्षामध्ये मिळाला, म्हणजेच यंदाच एक छोटस रोपटं लावलंय आणि ते वटवृक्षाप्रमाणे वाढत राहील यात तीळ मात्र शंका नाहीये. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु कोणताही कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही. सरळ चेंडू विसावला जातोय. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 24 वर जाऊन पोहोचली गेली. 24 रन्स ऑन दी बोर्ड लागले आता. षडक क्रमांक 2 कंप्लीट झालेत, आणि 2 षटकांमध्ये 12 एव्हरेजने आतापर्यंत करंट रनरेटने 24 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. घेऊया एक छोटीशी विश्रांती, देऊया आपण मानवला संधी, आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये.
नंदोरे गावात टंका है त्यांच्या नावाचा डेफिनेटली समाजसेवक आहेतच आणि त्याबरोबर एक मन मिळावू असं व्यक्तिमत्व कारण माणसाचा स्वभाव हा पेढ्यासारखा असावा जो राजवाड्यात सुद्धा तीच चव देतो आणि झोपडीत सुद्धा तीच चव देतो असे मात्र गोड स्वभावाचे धनी म्हणजे संदीपदादा पाटील यांना आपण पाहताय चर्चा करत असताना रितेश पाटील यांच्या समवेत संदीपजी परदेशी साहेब यांना आपण पाहतायत आमच्या ऑन स्क्रीनवर त्यांचं सुद्धा करूया आपण मनपूर्वक धन्यवाद संघाची धावसंख्या दोन षटकांच्या समाप्ती अखेर 24 वर जाऊन पोहोचले गेले आणि जमेची बाजू काय आहे तर दोन्ही फलंदाज दोन्ही बॅटर आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर स्थिरावलेत आणि सुरक्षितरित्या राहिलेत ऑफसाईडला खूप चांगला फटका आहे क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल तिथे चुकी केली कॅच ड्रॉफ्ट होतोय एक धाव आणि दुसरी धाव सुद्धा परिपूर्ण त्या ठिकाणी पळून पूर्ण केली जाते पुन्हा एकदा तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता अर्ध्या खेळपट्टीवर आले होते परंतु इथून दोन धावांवर समाधान व्यक्त करावं लागेल कॅच ड्रॉफ्ट झाल्यानंतर आता फलंदाजाला एक संजीवनी मिळाले म्हणजेच काय तर जीवनदान मिळाले या संधीचा परिपूर्ण सोनं करेल का याकडे लक्ष असेल दोन धावा येत आहेत आणि संघाची धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचली गेली 26 विदाऊट लॉस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न प्रॉपरली बॅटचं एलिव्हेशन नव्हतं चेंडू बराच वेळ हवेत राहिला तेवढे जजमेंट करू शकले नाहीत त्या चेंडूला चेंडू पाहता पाहता डीप बॅकवर्ड पॉइंटला येतोय आणि तीन धावा कंप्लीट केल्या जात आहेत सुंदर समंजसपणाचं क्रिकेट आतापर्यंत बुद्धिमत्तेचं क्रिकेट आणि संयमाचं क्रिकेट खेळलं गेलंय या षटकानंतर पाणी जाईल मैदानाच्या आतमध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर एसडी टायगर्स या टीमची 29 वर जाऊन पोहोचली गेली दोन्ही बॅटर सुरक्षित आतापर्यंत खरपूस समाचार घेत आहेत आणि खेळपट्टी जणू काही त्यांच्या प्रेमात पडलेली आहे आणि प्रतिस्पर्धी संघाचे गोलंदाज त्रासदायक आतापर्यंत ठरत नाही आहेत फलंदाजांसमोर ऑन साईडला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न शॉर्ट ऑन पूल केला जातोय एकदा वर्जित केली जाईल डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगाने पुढे सरसावेल तत्पूर्वी एक धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल या एकेरीने संघाची धावसंख्या फलकावर 30 वर जाऊन पोहोचली गेली बॉल फेकून झाले ते आतापर्यंत तीन बॉलचा खेळ झालाय तिसरं षटक हे प्रगतीपथावर आहे पंकज पाटील आणि मयुरेश राऊत अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये आहे सिंगल डबलला महत्व देत आहेत क्रिकेट मधील बेसिक ऑफ साईडला जागेवरून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला बराच वेळ चेंडू हवे तो क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा ती चुकी चुकीला माफी नाही क्रिकेटच्या मैदानात इथे कॅचेस विन द मॅचेस हे ब्रीद वाक्य जे आहे फिल्डरच्या बाबतीमध्ये ते पाठ करणं फार महत्वाची गोष्ट परंतु इथे कदाचित विसरले जजमेंट चुकलं कॉन्सन्ट्रेशन खचलं आणि अशा प्रकारे फलंदाजाला जीवनदान वर जीवनदान मिळत असताना आपण पाहत आहेत आणि संघाची धावसंख्या फलकावर 32 घरामध्ये पोहोचली गेली एसडी टायगर्स या टीमची कोणताही फलंदाज अजूनपर्यंत बाद झालेला नाहीये आणि बाद होईल तरी कसा जेल सुटतायत तर डेफिनेटली फलंदाजांना जीवनदान मिळालंय मोठं स्टेज आहे मोठ्या व्यासपीठावर तुम्हाला चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळणं फार महत्वाची गोष्ट नो बॉल पंचांनी घोषित केलाय ऑन साईडला खेळला मिडॉनचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल फेकी करेल तत्पूर्वी 2+1 अशा तीन धावा ऍड होतील आणि संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 35 या धावसंख्येवर 35 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत तीन बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय षटक क्रमांक तिसरं हे प्रगतीपथावर आहे चार बॉलचा खेळ झालाय चार चेंडू फ्री हिटचा सिग्नल आता इथून फ्री हिटच्या बॉलवर जोखीम पत्करणारा फटका खेळावा लागेल आयुष्यात जोखीम पत्करावी लागते आयुष्यात जिंकाल तर नेतृत्व कराल आणि हराल तर मार्गदर्शन कराल खोलवर चेंडू होता खूप चांगला स्वतःला ब्लॉक करून घेतलं होतं अतिशय चांगला वेगवान मारे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर आतापर्यंत स्कोर कार्डवर 35 धावा एक चांगली पार्टनरशिप बिल्ड केली गेले मैदानाच्या आतमध्ये जी भागीदारी व्हायला हवी होती ती भागीदारी या ठिकाणी होताना पाहायला मिळते ऑन साईडला बॉडोमॅनचा खूप चांगला वापर केला भनगडाचा वापर तर केला परंतु इथे पुन्हा एकदा ती चुकी खराब क्षेत्ररक्षणाची साथ मिळते सनसई नंडोरे आज त्यांचा दिवस मात्र झेल सोडण्याचा दिवस आहे की काय हेच फक्त दृश्य आपल्याला पाहायला मिळतं
क्रिकेटच्या खेळामध्ये तुमचं जो सी क्रिकेटचा पहिला शब्द आपण पाहताय कॉन्सन्ट्रेशन एकाग्रता ती एकाग्रता स्पष्टपणे दिसून येत नाहीये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 37. 3 षटकांचा खेळ समाप्ती अखेर 37. अजून कोणताही फलंदाज बाद झालेला नाहीये. 12.33 च्या करंट रनरेटने आतापर्यंत खेळ करत असताना प्रथम फलंदाजी करताना एसडी टायगर्स ही टीम आपल्याला पाहायला मिळते. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट मॅचचा टॉस त्या अगोदर आपण पाहू शकाल शिवशक्ती कुडन आणि शिवप्रताप नंडोरे. चला दोन्ही संघाच्या कॅप्टन आपण 5 षटकांच्या अगोदरच रिपोर्टिंग करा आणि लगेच टॉस साठी रेडी राहायचं. प्लेइंग 11 लिस्ट फिलअप करा आणि सबमिट करा. या आपण ऐकूया एक छोटीशी धून. पाटील आहे तो दिलदार दिलाचा आहे समाज सेवक संदीप पाटील आहे तो दिलदार दिलाचा आहे समाज सेवक संदीप पाटील आहे तो दिलदार दिलाचा अभिमान गोर गरीब जनतेची आहे बघा त्यांना जाण दोस्ती यारी हाय त्यांची भारी आहे तो जीवा भावाचा दोस्ती यारी हाय त्यांची भारी आहे तो जीवा भावाचा. संघाची धावसंख्या फलकावर 37. म्हणतात ना कमळाचा जन्म चिखलात व्हावा आणि ते आज राष्ट्रीय फुल म्हणून इतिहासात नाव व्हावं. जन्मा येणे दैवाहती करणी जगी असवी गाणे व्यर्थची कुळ थोरवी त्याच पद्धतीने संदीपदादा पाटील यांच्या बद्दल म्हणणं वावगं ठरणार नाही. एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व आणि एवन जोडी संदीपदादा पाटील आणि संदीप दादा परदेशी यांना आपण पाहतायत नेहमीच क्रिकेटसाठी झटणारं. आणि संदीपदादा पाटील एक स्वतः खेळाडू म्हणून ज्यांनी भरपूर काळ गाजवला नंडोरे संघातून. नंडोरे बी संघाचे ओपनिंग बॅटर होते. 35-40 धावा त्यांनी प्रत्येक सामन्यामध्ये मिळवण्याचा प्रयत्न केला आणि सक्सेस ठरले. अप्रतिम निवडलं या ठिकाणी क्षेत्र रक्षकाला. फिल्डर त्या ठिकाणी तैनात होते. फलंदाज बॅक टू द पवेलियन गॉन. हाय समाज सेवक संदीप पाटील हाय तो दिलदार दिलाचा हाय समाज सेवक संदीप पाटील हाय तो दिलदार दिलाचा हाय समाज सेवक संदीप पाटील हाय तो दिलदार दिलाचा कुणाल पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज. विकेट हॅट्रिक जर साध्य करतायत तर कुणालजी पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 37 वर जाऊन पोहोचली गेली 37. चांगली पार्टनरशिप झाली होती. खेळपट्टी जणू काही त्यांच्या प्रेमात पडली असावी अशा प्रकारचं आपल्याला दृश्य पाहायला मिळालं. शेष वंशी क्षत्रिय भंडारी प्रीमियर लीग 2024 आपण पाहतायत. आजचा दुसरा दिवस सलग. काल थाटामाटात आपण उद्घाटन समारंभ सोहळा पार पाडला आणि आज काही आपले लाडके पाहुणे जसा वेळ मिळेल तसे मात्र या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी येथील. संदीपदादा पाटील यांच्या विनंतीस मान देऊन प्रत्येक समाज बांधव आज म्हणत असेल वा काय संदीपदादा पाटील यांचं आयोजन आहे. चला टायमिंगच्या बाबतीत सहकार्य करा. विकी शिलार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत अगदी अॅक्युरेट. ऑफ साईडला नरम हाताने जरूर खेळला. बराच वेळ चेंडू हवेत. फिल्डर तैनात. सुंदर कॅच. फलंदाज बाद. दुसरा धक्का. आता अजून एक जर विकेट मिळाली तर कुणाल पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. 1-0-0-0. या पण विकेटच्या निमित्ताने जाऊया मानवकडे. क्रिकेट खेळ आमची अनबन शान संदीप पाटील दादाचा पहिलाच मान. पाटील दादाचा पहिलाच मान. संदीप पाटील दादाचा पहिलाच मान. सोबतीला 70 जणांची
चला बैटर 30 सेकंदामध्ये जाण फार गरजेची गोष्ट आहे. आपण टेनिस बॉल क्रिकेट खेळतायत तर प्लीज थोडंस कोऑपरेट करा, स्पीड अप करा जरा गेम, कारण वेळ कोणाचा गुलाम नाहीये, वेळ कोणासाठी थांबणार नाही हे प्रत्येकाला ठाऊक आहे, नो डाऊट. आपण पाहताय त्याचा दुसरा दिवस आणि मॅच क्रमांक 2. जर विकेट हॅट्रिक साध्य केली तर संदीप जी परदेशी साहेब यांच्याकडून 1500 रुपयांचं कॅश प्राइज, म्हणजे कुणाल पाटील यांच्यापेक्षा थोडस शेअर मार्केट वाढलं. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर, एकंदरीत 37 आणि मिलिंद पाटील यांच्याकडून 2000, म्हणजे जवळपास 4500 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल गोलंदाज. सो गोलंदाज यश राऊत, नावातच यश आहे, पाहायचंय यश इज ऑन अ हॅट्रिक. या वेळेला डाव्या साईडला झुकले होते परंतु थोडेसे दूर राहिले, एका क्षणाला हृदयाचे ठोके वाढले गेले होते. विकेट हॅट्रिक साध्य झाली असती तर 4500 तब्बल टेनिस बॉल क्रिकेटला सुगीचे दिवस आलेत. सुवर्ण काळ आपण पाहतात आता टेनिस बॉलचा. सनसाई नंडोरे टीमने जर फायनल मारली तर डिरेक्ट आनंदाची बातमी अशी आले, यस व्हाईट बॉल, आनंदाची बातमी अशी आले की दुबई ट्रिप त्यांना मात्र असेल, म्हणजे तुम्हाला फार कष्ट घ्यावे लागतील, प्रचंड मेहनत घ्यावी लागेल, घाम गाळावा लागेल क्रिकेटच्या मैदानात. 38 धावा फलकावर, 38 रन्स, खूप चांगला चेंडू होता, अतिशय सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण यश राऊतच्या माध्यमातून पाहायला मिळतं. अचूक टप्पा, भेदक मारा, प्रभावित गोलंदाजी करत असताना यश राऊत आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या परिपूर्णता थांबले, 38 वर जाऊन पोहोचली गेली, बॉल फेकून झालेत या षटकामधील 4. प्रतिम फुडे होऊन खेळले गेले होते, स्टेप आउट होऊन खेळण्याचा मनसुबा बाळगला, तिथे ड्राईव्ह खेळले होते आणि यस फलंदाज बाद बॅट स्लाइड करण्याच्या अगोदरच यष्टांना चेंडू स्पर्श झाला आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपात डगआउट मध्ये येत असताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या 38, फलंदाज बाद. समाज सेवक संदीप पाटील हाय तो दिलदार दिलाचा, समाज सेवक संदीप पाटील हाय तो दिलदार दिलाचा, हाय समाज सेवक संदीप पाटील हाय तो दिलदार दिलाचा. थँक यू. म्हणतात ना दिव्याने दिवा लावत गेलं की दिव्यांची एक दीपमाळ तयार होते, फुलाला फूल जोडत गेलं की फुलांचा एक फुलहार तयार होतो आणि माणसाला माणूस जोडत गेलं की माणुसकीचं एक नातं तयार होतं आणि ते माणुसकीचं नातं म्हणजे संदीपदादा पाटील. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 38 वर जाऊन पोहोचली गेली, बॉल फेकून झाले ते 5, षटक क्रमांक 4 हे प्रगती पथावर आहे. पुन्हा एकदा बॉल तयार, चला थोडस स्पीड अप करा जरा गेम प्लीज. ऑन स्क्रीन रोहन पाटील यांना आपण पाहतायत, रितेश पाटील यांना आपण पाहू शकाल, प्रत्येक सिस्टमॅटिक मॅनेजमेंट, रंजन पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांच्या सौभाग्य होती या ठिकाणी उपस्थित झालेत आणि काय त्यांचं स्वागत केलं षटकाराने. व्यासपीठावर 6 धावा या षटकाराने, संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचते 44. 4 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाला, 4 षटकांमध्ये 44 धावा 11 सरासरीने आतापर्यंत SD टायगर्स टीम खेळत असताना पाहायला मिळते. समोरच आपण LED स्क्रीन पाहू शकतायत, दिवसा क्रिकेटमध्ये फार कमी प्रमाणात पाहायला मिळतं परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून प्रथमतःच आपण पाहतायत LED स्क्रीन. पर्व पहिले आहे परंतु पर्वात पहिल्याच पर्वामध्ये अतिशय दमदार आणि शानदार आयोजन जरूर केले गेले, चहूबाजूने कटआउट्स, बॅनर्स, 3 कॅमेरासहित GTCच्या माध्यमातून यूट्यूब लाईव्ह कव्हरेज केली जाते. आपण पाहू शकतायत ते प्रक्षेपण यूट्यूबवर पाहू शकतायत GTCच्या माध्यमातून. झाडे लावा झाडे जगवा हे सुद्धा मंत्र दिलं जातं, अतिशय ऑल इज वेल या स्पर्धेचं आयोजन.
कारण सुरुवात गोड झाली या स्पर्धेची तर शेवट सुद्धा गोड होईल यात तीळ मात्र शंका नाहीये। आदरणीय कुणालजी पाटील यांच्याकडून आपण पाहत आहेत, निलेश पाटील यांनी जर विकेट हॅट्रिक साध्य केली तर 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल। एक जुने जाणते खेळाडू आहेत, हा चेंडू पाहिला न्याहाळला आणि बाकीचं काम पंचांवर सोपवलं। यस, व्हाइट बॉलचा इशारा येतोय। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते ती फलकावर 45 या धावसंख्येवर। षटक क्रमांक पाचवा आहे, पाचव्या षटकातील पहिलाच बॉल व्हाइटच्या स्वरूपात। सर बॅटचा उपयोग केलाय, खूप चांगला फटका तर आहे, एकदा वर्जित केली जाईल। दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता, स्वैरफेके होते त्या ठिकाणी, पाहता पाहता दोन धावा कंप्लीट केल्या। मी तर म्हणेन लेझी क्रिकेट, कॉन्सन्ट्रेशन नाही आहे। ज्या पद्धतीने फेके केले, फेके केल्यानंतर तुम्ही जर चांगलं क्षेत्ररक्षण करतायत, फिल्डिंग चांगली करतायत, परंतु तदनंतर तुम्ही जर फेके स्वयं करतील तर त्याचा बेनिफिट हे प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना मिळेल, संघाला मिळेल। आणि असंच बेनिफिट मिळालं आणि संघाची धावसंख्या 47 घरामध्ये पोहोचली गेली। 47 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत। आज महेश राऊत यांना सुद्धा आपण पाहणार आहोत, एक प्रोफेशनल क्रिकेट ज्यांनी भरपूर हाताळले गेले। तारापूरचा ब्रँड आहे, गुरु या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाले, शिवशक्ती कुडन आणि शिवप्रताप नंडोरे दोन्ही संघाचे एक कॅप्टन। या आपण सरळ बॅटचा उपयोग केला, चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर, मनाला भारावून जाणारा हा खणखणीत दर्जेदार भंडारी प्रीमियर लीग षटकार। या षटकार आणि संघाची धावसंख्या फलकावर, स्कोर कार्ड वर 53। एकदम मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर होता, मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडू निघून जाईल डीप मिड विकेटला, फील्ड करतील, तत्पूर्वी संघाची धावसंख्या 54 वर जाऊन पोहोचली गेली। 54 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत। प्रथम फलंदाजी करताना एसडी टायगर्स आपण पाहताय, सुशील सुरी साहेब यांचा संघ, रुदांश सुरी यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। तर एका साईडला संघ आहे सनसाई नंडोरे इंडियन्स, संदीप दादा पाटील आणि रोहन जी पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। खूप चांगला प्रत्येक षटकारासाठी राखेजी पाटील यांच्याकडून 100 रुपयांचा कॅश प्राइज असेल दर्शनसाठी। संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 54 या धावसंख्येवर। बॉल फेकून झाले ते आतापर्यंत जर आपण पाहिले तर 4 बॉलचा खेळ झालाय। विघ्नहर्ता डीजे प्रदीप गावड डीजे ऑपरेटिंग करत असताना पाहायला मिळतात, त्यांच्या समोर सोनू यांचं सुद्धा करूया आपण वेलकम। जेव्हा उमरोळीमध्ये स्पर्धा असते त्या वेळेला अतिशय आम्हाला VIP ट्रीटमेंट त्यांच्या माध्यमातून देतात, त्यांचं थँक्यू सो मच। ऑफ साईडला खूप सुंदर पद्धतीने ड्राईव्ह खेळला जातोय, तत्पूर्वी एक धाव अर्जित केली जाईल आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 55 या धावसंख्येवर। 55 बॉल फेकून झाले ते 5, शेवटचा बॉल या पहिल्या डावाचा शिवशक्ती कुडन आणि शिवप्रताप नंडोरे। परेश कुडू सर एक आदर्श शिक्षक कनिवडे शाळेवर आहेत आणि नवसईचा अनमोल रत्न, त्यांच्या माध्यमातून आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये वळणार आहोत, अर्थातच टॉस बॉक्समध्ये। चेंडूला पाहिलं, सोडून दिलं, फार कमी प्रमाणात फलंदाज अशा चेंडूवर चान्स घेतात, परंतु इथे जर आपण पाहिलं तर चेंडूला ओळखलं होतं आणि सरळ जाऊन दिलं, तिथे मात्र डॉट बॉलची सांगता विकेट मिळाली। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 55 स्कोर कार्डवर। 56 धावांचं आव्हान टार्गेट या वेळेला सेट केलं गेलंय। खूप चांगली बॅटिंग राहिली, 17 बॉलमध्ये 32 धावा, सुपर अतिशय दमदार आणि शानदार फलंदाजी केली पंकज पाटीलने। डॉक्टर नवले सर या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचे पिताश्री या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। या दोन व्यक्तिमत्वांचं करूया आपण सुस्वागतम। चला लगेच आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या, वेळेची दिरंगाई न करताना जाऊया आपण थेट प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि ज्या वेळेला प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल आम्हाला जॉईंट होतील या ठिकाणी मराठी IPL समालोचक। आज आम्हाला सुद्धा अभिमान आहे टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर एक आज त्या स्टेजला जाऊन
मात्र अतिशय सुंदर जिओ सिनेमावर आपण सातत्याने पाहिलं, खूप चांगलं प्रेक्षकांपर्यंत रिझवलं, खूप चांगल्या प्रकारची त्यांना पोचपावती मिळाली. आणि आमचे जवळचे मित्र कुणाल दाते सरांना मी विनंती करेन, कॉमेंट स्टुडिओमध्ये त्यांचं वेलकम आहे, सुस्वागतम आणि या पालघर क्रीडानगरीमध्ये. हॅलो. चला या ठिकाणी आपण टॉस होतोय, यानंतरचा सामना आपण पाहतोय शिवशक्ती कुडण वर्सेस शिव प्रताप नंडोरे. आणि या दोन्ही दरम्यान होणाऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपले माजी सभापती आदरणीय सन्माननीय सुशीलजी चुरी साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक होईल. अतिशय सुंदर नाणं आपण या भंडारी प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहतोय. BPL जय भंडारीज कॉल आणि BPL येतोय, टॉस जातोय. मी सन्माननीय मान्यवरांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय आणि धन्यवाद देऊन आपल्याला सांगतोय की आपण या मुख्य मंचावरती विराजित व्हावं. सुशीलजी चुरी साहेब, या ठिकाणी टॉस जिंकताय तर शिवप्रताप नंडोरे, काय असेल आपला निर्णय? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण. आजपासून हा सकाळपासूनचा तिसरा सामना आहे, जो टॉस जिंकतोय तो क्षेत्ररक्षण घेतोय. ह्या क्षेत्ररक्षण घेण्या पाठीमागे आपला निर्णय नक्की हाच का? आपण चेसिंगसाठी चांगलं पडेल आम्हाला. चेसिंगसाठी चांगलं पडेल. मग आपल्यामध्ये असणारे जे फलंदाज आहेत, कोणत्या फलंदाजावरती आपली ही धुरा आहे? सर्वच आहेत. सर्व सर्वच आहे. तर शिवप्रताप नंडोरेचे संघ मालक आहेत. या संघ मालकांच्या बाबतीत, या संपूर्ण प्रीमियर लीगच्या बाबतीत कसं सहकार्य केले, या सहकार्याबाबतीत आपल्या संघ मालकांना काय म्हणाल? संघ मालकांना पहिले धन्यवाद बोलतो, त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला कॅप्टनची भूमिका दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद, ऑल द बेस्ट. आणि आपण वळूया शिवशक्ती कुडण या ठिकाणी, कर्णधार आपल्या समवेत जोडलेले आहेत. नाणेफेकीचा कौल मात्र या ठिकाणी आपल्या मनाच्या विरुद्ध जाताना दिसतोय. प्रथम तर जय भंडारी. असं काय नव्हे, नाणेफेक एक नाण्याची बाजू आहे. आपण जो ग्राउंडवर गेम करेल तो जिंकणार, पहिली मोठी गोष्ट म्हणजे. ओके. या BPL अगदी बंधुत्वाची आणि प्रेमाची लीग, आपुलकीची लीग, म्हणजेच शेषवंशी क्षेत्रीय भंडारी प्रीमियर लीग. काय म्हणणार या लीग बद्दल आणि संदीपदादा पाटीलचं हे आयोजन नियोजन, या आयोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन बद्दल जेवढं बोलेल तेवढं कमीच आहे आणि सर्वच कप्तानांनी बोललेलं आहे आणि पाटील दादाबरोबर बोलणं तेवढं कमीच आहे, कारण की ग्राउंड आज 5 लाखाची मॅच खेळायला तो तरी असं ग्राउंड नसते आणि मुंबई ठिकाणी हाफ ग्राउंड असते, तुम्हाला सुद्धा माहिती आहे. आणि इकडे एवढं स्वच्छ चांगलं ग्राउंड, पूर्ण बॅरिगेट आहे, हे फारच चांगलं आहे. नक्कीच ऑल द बेस्ट फॉर शिवशक्ती कुडण. आणि टॉस बॉक्स मधून न्यूज आहे, शिवप्रताप नंडोरे विन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. विशेष कौतुक करतोय मी या ठिकाणी संदीपदादा पाटील आणि संपूर्ण टीमचं, कारण आपण हे आयोजन पाहतोय. जर कोणी एखादी अपरिचित नवीन व्यक्ती जर या मैदानावरती आली तर ते त्याच्या मुखातून असे वाक्य येतील की ह्या स्पर्धेला जवळजवळ 20 वर्षाचा अनुभव असेल. पण खरोखरच आनंदाची गोष्ट अशी आहे की पहिल्याच वर्षी एवढं मोठं नियोजन हे शक्य झाले केवळ आणि केवळ संदीपदादा पाटील यांच्या मेहनतीमुळे आणि त्यांना साथ देणारे साथीदार. असं म्हणतात ना की हाता हाताने कार्यक्रम फुलत असतो आणि असे अनेक हात जेव्हा एकत्र येतात तेव्हा सजलं जातं हे कमळ. BPL भंडारी प्रीमियर लीग, बंधुत्वाची आणि प्रेमाची लीग, आणि हीच बंधुत्व आणि हेच प्रेम या ठिकाणी जोपासलं जाईल याबद्दल मात्र शंका नाही. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद प्रमोदजी शेडगे. शेषवंशी क्षत्रिय भंडारी समाज प्रीमियर लीग मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत, सुस्वागतम. अतिशय दर्जेदार अशी स्पर्धा, ज्या स्पर्धेची चर्चा कालपासून सुरू आहे आणि आज खऱ्या अर्थाने हा जो सामना आहे आई चांगला रंगतदार होईल हीच अपेक्षा आहे. मॅन ऑफ द सिरीजसाठी या स्पर्धेमध्ये बाईक ठेवण्यात आलेली आहे आणि संपूर्ण भंडारी समाज एकत्रित आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न, जे अध्यक्ष आहेत संदीप पाटील, निलेश पाटील, रोहन पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी सदस्य आणि त्याचबरोबर दोन संदीप ज्यावेळेला एकत्र येतात त्यावेळेला क्रिकेटचा महासंग्राम एका वेगळ्याच लेवलचा असतो, याची प्रचिती आपल्याला या अगोदर पालघर चषकाच्या माध्यमातून आलेलीच आहे. सनसाई प्रस्तुत जी स्पर्धा संपन्न झाली होती आणि पालघरच्या इतिहासामध्ये स्वर्ण अक्षरात ती स्पर्धा लिहिली गेली, त्याची भरपूर चर्चा झाली आणि खऱ्या अर्थाने त्याच्यानंतर नंडोरे गावामध्ये ज्यावेळेला ही भंडारी प्रीमियर लीग सुरू झाली आणि त्याही वेळेला दोन संदीप एकत्र आलेत,
पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, शॉर्ट थर्ड मॅन आहे, नाही मिळणार धाव. लक्ष या मॅच मध्ये सेट झाले, धावा करायचे आहेत 56 आणि संघ आहे 56 धावांचा पाठलाग करणारा सनसाई नंडोर इंडियन्स. बॅटिंग करण्यासाठी दोन सलामीवीर मैदानामध्ये, पाच ओव्हरच्या मॅच मध्ये 56 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा, टार्गेट चांगले. बॉल थोडासा पुढे टाकला होता, फ्लाय स्लिप मध्ये हवेत आहे, गली मधून फिल्डर येत आहे, तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. खातं उघडलं जाते टीमचं आणि ज्या पद्धतीने आयोजन केले मेहनत दिसते. मगाशी भरपूर चर्चा सुरू झाली होती पहिलंच पर्व आहे, परंतु जे आयोजक आहेत त्यांच्याकडे भरपूर मोठा अनुभव आहे. कुठलीही स्पर्धा संपन्न करत असताना, त्या स्पर्धेला एक मूर्त स्वरूप देत असताना प्रामाणिक प्रयत्न असतो संदीप पाटील आणि संदीप परदेसी यांचा आणि त्यांचे सर्व सहकारी मित्र ज्यांनी अतोनात प्रयत्न केलेत, मेहनत घेतली आहे. स्विच हिटचा प्रयत्न आहे, मागे चाललाय बॉल, क्षेत्ररक्षक आहे, नाही मिळणार धाव. चांगली गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये अजय राऊत, यश राऊत स्ट्रायकिंग एंडला. आपल्या समाजाप्रती आपण काहीतरी देणं लागतो, क्रिकेटची प्रचंड आवड असलेल्या आपल्या समाजातील सर्वच तरुण होतकरू खेळाडू प्रत्येक स्तरावरील त्यांना सर्वांना एकत्रित आणण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. वसईतील स्वप्नील पाटील यांचंही थोड्याच वेळात इथे आगमन होणार आहे, आज ते देखील इथे उपस्थित दाखवणार आहेत. यूएई संघाचं नेतृत्व प्रतिनिधित्व त्यांनी केलंय. थोडासा पुढे टाकण्याचा प्रयत्न, स्टंपच्या अगदी जवळ होता, बॅटची कडा घेतलीय, आणखीन एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी, अनुभव इथे पणाला लावत असताना गोलंदाज अजय राऊत. GTC ग्लोबल टेनिस क्रिकेटवर या स्पर्धेचं टेलिकास्ट केलं जात आहे आणि प्रत्येक गोष्ट निवडून या स्पर्धेमध्ये आणली. काल समालोचक चंदू शेटे यांचा आवाज तुम्ही ऐकला, प्रमोद शेडगे सातत्याने या स्पर्धेमध्ये जोडलेत, काल मंथन घरत होते. कमी गतीने टाकला बॉल, समोर खेळला, डीप मध्ये फिल्डर आहेत, लॉंग ऑन बाउंड्री लाईनला एकच धाव मिळेल. पॉवर प्ले फोडावा लागेल टीम सनसाई नंडोर इंडियन्स. संदीप पाटील आणि रोहन पाटील हे संघ मालक आहेत या टीमचे, शेषवंशी क्षत्रिय भंडारी समाज प्रीमियर लीग. सर्वांना जय भंडारी. पुढे टाकलाय चांगला ड्राईव्ह इथे करत असताना डीप मध्ये स्वीपर कव्हर मधून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, आउटफील्ड फास्ट आहे, नाही थांबणार, धावा मिळतील, चार येतोय चौकार. धन्यवाद धन्यवाद डीजे. चला आपण वळूया या ओव्हरच्या ब्रेकमध्ये, आपण शुभ सन्मानाकडे वळूया. आपल्यामध्ये उपस्थित आहेत अतिशय खूप मान्यवर या BPL साठी लाभलेले आहेत. आपल्यामध्ये उपस्थित आहेत आदरणीय सन्मानीय शरदजी पाटील साहेब, नंडोरे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत. मी पुन्हा एकदा संदीपदादा पाटील, आपणास विनंती असेल की आपलं शुभ असते आदरणीय सन्मानीय शरद पाटील साहेबांचं यथोचित स्वागत आपल्या शुभ हस्ते करावा अशी मी आपणास विनंती करतोय. या शरददादा पाटील यांचा यथोचित सन्मान होताना आपण पाहतोय. वेलकम सर, या शेषवंशी क्षत्रिय भंडारी प्रीमियर लीग मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. पुष्पगुच्छ, मानाचा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचे गोड आठवण म्हणून सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केलं जाते. तदनंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत आदरणीय सन्मान्य जयप्रकाशजी मोरेश्वर पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. एक दांडगा अनुभव ज्यांच्या पाठीमागे, ज्येष्ठ नागरिक आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी पुन्हा एकदा संदीपदादा पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते होईल. या वेलकम साहेब जयप्रकाशजी मोरेश्वर पाटील, एक उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ते, गावावरती समाजावरती नितांत ज्यांचं प्रेम आहे. वेलकम वेलकम, शुभ स्वागत. आपलं स्वागत करताना आम्हाला आनंद होतोय. अँड नाव ओवर टू कॉमेंट्री बॉक्स. दोन धावा मिळतील पंकज पाटील ओव्हर नंबर सेकंड मध्ये गोलंदाजी करत असताना. यशच्या खात्यामध्ये या दोन धावा, बॅटिंग चांगली करावी लागेल कारण लक्ष मोठं आहे. सुरुवातीच्या ओव्हरमध्ये जास्त धावा आलेल्या नाही आहेत. फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षक येतोय, विकेट कीपर स्वतः आणि दोघांमध्ये टक्कर झाली, त्याचा फायदा मिळेल यशला. दोन धावा ऍड होतील,
कॉल करणं गरजेचं आहे. ज्यावेळेला दोन क्षेत्ररक्षक फाईन लेग्स आणि त्याचबरोबर यष्टी रक्षक बॉल पर्यंत पोहोचत होता त्यावेळेला हा माझा झेल आहे सांगणं गरजेचं होतं आणि दोन्हीही खेळाडूंमध्ये ताळमेळ नव्हतं. शेवटी टक्कर झाली आणि त्याचा फायदा मिळाला यश राऊतला. दोन धावा मिळतील. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर आतापर्यंत 10. लक्ष मॅच मध्ये 56 धावांचं. स्विच इटचा प्रयत्न आहे. फुल टॉस बॉल मागे चाललाय. थोडासा डीपिंग फुल टॉस आपल्याला पाहायला मिळाला. तेच अंपायर सांगत असताना बीट होऊन टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 11 धावा. लक्ष 56 आहे आणि या 56 पाठलाग ते सुरू आहे. चांगली गोलंदाजी. बॉल बॅक ड्राईव्ह नाही मिळणार धाव. या ओव्हरमध्ये थोडस शांत ठेवलंय पंकज पाटीलने फलंदाजांना आणि दबाव सातत्याने वाढतोय आता टीम सनसाई नंडोर इंडियन्सवर. 56 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना थोडासा पिछाडीवर चाललाय संघ. चांगली गोलंदाजी सुरू आहे टीम SD टायगर्स कडून या मॅचच्या दरम्यान. पुन्हा एकदा तोच प्रयत्न आहे मागे उलटा फटका खेळण्याचा. आणखीन एक डॉट बॉल. डॉट बॉलचा दबाव अजून वाढेल या संघावर आणि सध्या पिछाडीवर चाललाय संघ टीम सनसाई नंडोर इंडियन्स. सलामी वीर थोड्याशा अडचणीमध्ये वाटतायत. बॅटमधून धावा येताना दिसत नाहीयेत. लक्ष मोठे आहे 56 धावा. ओ परफेक्ट यॉर्कर मागे चाललाय बॉल. फाईन लेगला खराब फिल्डिंग. त्याचा फायदा होऊ शकतो. एक धाव इथे कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू झालाय. दोन मिळतील. तिसऱ्याही धावेचा प्रयत्न सुरू झालाय. तिसरी धाव इथे कंप्लीट होईल. 3 धावा खात्यामध्ये जातील. फलंदाजाच्या टीमची धावसंख्या षटक क्रमांक 2 खेळ इथे संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 7 सरासरीने फक्त 14. धन्यवाद डीजे. चला फळूया आपण पुन्हा एकदा आपली भारतीय संस्कृती या ठिकाणी जोपासूया आणि पाहुण्यांचा शुभ सन्मान आपण करूया. असं म्हणतात ना ज्यांच्याबद्दल की असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. अनेक असाध्य गोष्टी ज्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावरती साध्य केलेल्या आहेत असे डॉक्टर नवलेकर आणि त्यांची फॅमिली या ठिकाणी उपस्थित आहेत आणि भंडारी प्रीमियर लीगच्या माध्यमातून या सर्व फॅमिलीचं स्वागत सन्मान करताना आमच्या या कोर कमिटीला अतिशय आनंद होतोय. कारण अगदी मेहनतीच्या जोरावरती प्रयत्नांची पराकाष्ठा करून ज्यांनी डॉक्टर की संपादन केलेले आहे असे डॉक्टर नवलेकर आणि त्यांचे वडील आपण या ठिकाणी पाहतोय. वेलकम सर. आपलं सर्वांचं शुभ स्वागत आहे. मायेची शॉल प्रेमाचा पुष्पगुच्छ आणि आपल्या कीर्तीचा चहूबाजूने सुगंध पसरावा म्हणूनच हे पुष्पगुच्छ देऊन ह्या संपूर्ण फॅमिलीला सन्मानित केलं जात आहे ज्यांच्या माध्यमातून एक सुंदर सेवा आरोग्य सेवा आपल्या या नंडोरे ग्रामवासियांना प्राप्त झालेली आहे. या सर्व फॅमिलीचं मी शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करतो. अँड ओव्हर टू एक गोड आवाज मराठी आवाज IPL आवाज कुणालजी दाते सर. अजय राऊत तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होईल. चांगली गोलंदाजी केली होती पहिल्या ओव्हरमध्ये. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने अँगल करत राईटी बॅटरच्या अगेन्स्ट दबाव चांगला बनवला होता आणि याही ओव्हरमध्ये पहिला बॉल फुलर लेनचा होता. ड्राईव्ह केलाय. डीपमध्ये फिल्डर आहेत. मिड विकेट मधून येत आहेत. तोपर्यंत एक धाव इथे मिळेल आणि एकापेक्षा जास्त काहीच नाहीये. टीमची धावसंख्या सिंगलने पुढे जाते. धावा वाढतायत. धावा झाल्यात 15. 56 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. लक्ष मोठं आहे आणि ते आता थोडंसं कठीण होत चाललंय. सनसाई नंडोर इंडियन्सच्या समोर संदीप पाटील आणि रोहन पाटील यांचा संघ. SD टायगरच्या विरुद्ध खेळतात. त्यावेळेला फटका हवेत आहे. डीप मध्ये फिल्डर जज करतायत आणि ते एक चांगला झेल फलंदाज बाद. संदीप पाटील दादाचा पहिलाच मान. पाटील दादाचा पहिलाच मान. संदीप पाटील दादाचा पहिलाच मान. नावाचा नंडोरे गावात
न्यू बैटर कल्पक पाटील सनसाई नंडोरे इंडियंस कल्पक आता स्ट्राइकिंग एंड लो चांगली गोलंदाजी राहिली आहे राउत ची अनुभव पणाला लावत असताना पहिले ओवर मध्ये जकून ठेवलं या ओवर मध्ये विकेट घेतली अंपायरचा सिग्नल नो बॉल असेल स्क्वेअर ऑफ द विकेट विकेट कीपरच्या मागे कदाचित जास्त खेळाडू इथे सजवलेत आणि ते चित्र इथे पाहायला मिळालं त्याचमुळे हा नो बॉल घोषित करण्यात आला त्यामुळे पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जाईल कारण लेफ्टी बॅटर आला आणि कर्णधार विसरला फ्री हिट असेल आता ओह काय बॉल टाकलाय फ्री हिटचा परफेक्ट यॉर्कर समोर टाकत असताना मागे चाललाय अंपायरचा सिग्नल बायच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव इथे मिळताना दिसेल टीमची धावसंख्या फक्त सिंगलने पुढे जाईल धावा वाढतात धावा झाल्या स्कोर बोर्डवर 17 सेकंड ओव्हरचा खेळ सध्या प्रगतीपथावर तिसऱ्या ओव्हरचा खेळ माफ करा पाच ओव्हरच्या मॅच मध्ये फक्त 17 धावा आतापर्यंत फलकावर लागल्यात जिथे लक्ष पार करायचं 56 धावांचं एस डी टायगरच्या समोर सनसाई नंडोरे इंडियन्स असा आजच्या दिवसातला हा दुसरा सामना तिसरा सामना शिवशक्ती कुडन विरुद्ध शिवप्रताप नंडोरे या दोन टीमच्या दरम्यान होईल केळवा आर्यन्स देवपरी विरुद्ध एस डी टायगर्स याच्यानंतर चौथा सामना रंगेल लीग फॉर्मॅटची एक वेगळी मजा असते एक चांगला ड्राईव्ह इथे केलाय कवर्सला डीप मध्ये फिल्डर येत आहेत प्रयत्न होता अपुरा ठरतोय बॉल सीमा पार धावा मधील चार चौकार चौदा बॉल मध्ये अजूनही 35 धावा पाहिजेत कुणालच्या पॅट मधून हा चौकार आला कवच बाउंड्री लाईनच्या दिशेने हा बॉल थोडासा स्लॉट मध्ये होता हवेत खेळला डीप मध्ये फिल्डर आहे जजमेंट चांगलं टाळ्यांचा गजर तिथे होतोय कुणाल आउट संदीप परदेशी दादांचा असतो बघा हो जोडीला सनसाई ग्रुप पालघरचा असे हो नेहमी संगतीला 1800 फेमस नंबर सगळ्यांचं गाड्यांचा संदीप पाटीलचं गाजतंय नाव जय जय कारणावाचा संदीप पाटील संदीप परदेसी निलेश पाटील त्याचबरोबर रोहन पाटील प्रशांत मात्रे परेश पाटील रितेश पाटील कुणाल पाटील सचिन पाटील सागर पाटील आणि इतर सर्व सदस्य ज्यांनी ही स्पर्धा तुमच्या भेटीला आणली शेषवंशी क्षत्रिय भंडारी समाज प्रीमियर लीग बीपीएलचं हे आयोजन आज दुसऱ्या दिवसाचा खेळ आपल्या समोर रंगतोय ग्रुप बी मधल्या मॅचेस तुमच्या समोर त्याच्यापैकी हा दुसरा सामना सनसाई नंडोरे इंडियन्स विरुद्ध एस डी टायगर्स या दोन टीमच्या दरम्यान लक्ष आहे 56 धावांचं नवीन फलंदाज मैदानामध्ये कशिश चुरी कशिशला पीट करून बॉल गेला विकेट कीपरच्या हातामध्ये ओव्हरची होते समाप्ती ओव्हर नंबर 3 खेळ संपलाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम सनसाई नंडोरे इंडियनची धावसंख्या स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळते 21 आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉल मध्ये धावा करायचे 35 हॅलो चला वळूया पुन्हा एकदा या ओव्हरच्या ब्रेक मध्ये आपण स्वागत आहे सन्मानाकडे असं म्हणतात की जो पाणी से नहालेगा वो सिर्फ लिबास बदल सकता है लेकिन जो पसीने से नहाएगा ना वो इतिहास बदल सकता है असं एक उत्कृष्ट कर्तृत्व ज्यांच्या माध्यमातून साकारले गेले आदरणीय सन्माननीय यश शशांक पाटील साहेब नंडोरे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं यथोचित स्वागत सन्मान मी पुन्हा एकदा या प्रीमियर लीगचे अध्यक्ष संदीपदादा पाटील साहेब आपणास विनंती असेल सॉरी मिलिंदजी पाटील यांच्या शुभ असते
या ठिकाणी आदरणीय सन्माने यश शशांक पाटील नंडोरे ज्यांनी मुंबई युनिव्हर्सिटी गाजवलेली आहे 110 meters हर्डल्स रनिंग मध्ये जे मुंबई युनिव्हर्सिटी मध्ये सेकंड रँक वरती आहेत इंटर झोन युनिव्हर्सिटी मध्ये ज्यांनी तिसरा क्रमांक पटकावलेला आहे इंटर डिस्ट्रिक्ट मध्ये ज्यांनी आपल्या पालघर जिल्ह्याचं नेतृत्व केलेलं आहे असे सन्माननीय आपण पाहतोय यश शशांक पाटील अतिशय मेहनतीच्या जोरावरती ज्यांनी आपलं नाव आपल्या गावाचं नाव हे युनिव्हर्सिटी पर्यंत पोहोचवलेलं आहे त्यांचं शुभ स्वागत करताना अतिशय आनंद होतोय तसेच आपल्यामध्ये उपस्थित आहेत जतीश ठाकूर नंडोरे या ठिकाणी उपस्थित आहेत मी पुन्हा एकदा पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय जतीशजी ठाकूर साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान करावं अतिशय सुंदर व्यक्तिमत्व आपण या नंडोरे गावातून पाहतोय जतीशजी ठाकूर साहेब वेलकम आपलं शुभ सन्मान शुभ स्वागत आणि वळूया आपण पुन्हा एकदा एक सुंदर गोड आवाज सन्माननीय दाते सरांकडे 12 balls and 35 runs आवश्यकता कमलेश गोलंदाजीसाठी पहिलाच बॉल कटरचा वापर केला लेफ्टी बॅटरसाठी पडल्यानंतर लेग कटर थोडासा बाहेर निघाला अंपायरकडे तीच मागणी होती व्हाइट बॉल साठी स्पष्ट नकार दिला पंचांनी त्याच्यामुळे हा डॉट बॉल येतोय 11 balls and 35 runs आवश्यकता मॅच मध्ये 56 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता पॉवर प्ले मध्ये धावा आलेल्या नाहीयेत त्याच्यामुळे दबाव झपाट्याने वाढलाय सनसाईवर पुन्हा एकदा पुढून फिरवलाय बॉल हा देखील डॉट बॉल येतो एसटी रक्षणाची कमाल आपल्याला पाहायला मिळते दर्जेदार एसटी रक्षण अगदी एसट्यांच्या मागे चिटकून एसटी रक्षकाचं आणि लगातार 2 dot balls आलेत त्याच्यामुळे 10 balls काही शिल्लक आणि 10 balls 6 boundary lines बाहेर षटकार मारावे लागतील जर जिंकायचं असेल या मॅच मध्ये अशी परिस्थिती आता टीम सनसाई नंडोरे इंडियनच्या समोर संदीप पाटील आणि रोहन पाटील हे संघ मालक आहेत दुसऱ्या बाजूला सुशील चुरी रुदांश चुरी हे संघ मालक आहेत एसडी टायगर से फुल टॉस होता कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न थोडासा फटकाई फसलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतात आणि तिथे 2 धावाच मिळतील लॉंग ऑफ रिजन मध्ये बॉल अडवला जाईल 2 धावा खात्यामध्ये टीमची धावसंख्या पुढे जाते डबलने धावा झाल्यात स्कोरबोर्डवर 23 आता लक्ष 9 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 9 balls 33 धावांची आवश्यकता 9 चेंडू 33 धावा शेषवंशी क्षत्रिय भंडारी समाज प्रीमियर लीग खूपच चांगला स्वीप केलाय डीप मध्ये लॉंग लेगला क्षेत्ररक्षक धावत आहेत परंतु बॉल जाईल सीमारेषा पलीकडे धावा मिळतील 4 चौकार क्षत्रिय भंडारी साऱ्या जगात लय भारी साऱ्या जगात लय भारी साऱ्या जगात लय भारी आमच्या खिलाव दुनिया पिता सारी साऱ्या टीमची झलक लय न्यारी साऱ्या टीमची झलक लय न्यारी साऱ्या टीमची झलक लय न्यारी आवाज घुमलाय चौकार आणि षटकारांचा कडक हे आवाज घुमलाय चौकार आणि षटकारांचा कडक कल्पेशने हा कल्पकने हा चौकार मारलाय खूपच चांगला पॅडल स्वीप करत असताना डीप मध्ये कोणीच नव्हतं त्याचा फायदा घेतलाय कल्पकने आणि त्याची कल्पकता याच्यातून दिसते परंतु काही डॉट बॉल त्याच्या विरुद्ध टाकण्यात आले आता मात्र असेच काही कल्पक फटके तुम्हाला मारावे लागतील धावा करावे लागतील 8-29 हे समीकरण 8 चेंडू 29 धावा अशाही मॅचेस भरपूर वेळेला निघतात 2 मोठे फटके पाहिजे त्या 2 balls पुढे टाकलाय आणि यावेळेला क्षेत्ररक्षक आहे एक्स्ट्रा कव्हर मध्ये कॅश ड्रॉप एका धावेचा प्रयत्न आणि लगेच दुसरी धाव देखील आता इथे होऊ शकते आणि 2 धावा मिळतील कल्पकला 27 करायचे 7 balls खेळ शिल्लक आहे शेवटचा बॉल फेस करताना दिसेल आता कल्पक नेक्स्ट मॅच शिवशक्ती कुडन विरुद्ध शिवप्रताप नंडोरे 2 संघ इन ऍक्शन असतील नेक्स्ट मॅच मध्ये यावेळेला हवेत केलाय स्वीपर कव्हरला कोणी नाहीये खूपच चांगला कव्हर ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय बॉल एक टप्पा घेत सीमारेषा पलीकडे जाईल धावा मिळतील 4 कल्पकच्या पॅट मधून हा चौकार आणि आता समीकरणाचा 6 balls खेळ शिल्लक आहे 6 balls 23 धावांची आवश्यकता सहा बॉल मध्ये 23 धावांची आवश्यकता एक टीम मीटिंग टीम हर्डल
इथे पाहायला मिळते. या धावा कशा पद्धतीने डिफेंड करायच्या, कोणता गोलंदाजाच्या हातामध्ये बॉल सोपवायचा, याच्याविषयी चर्चा चाललेली असावी. परंतु जास्त वेळ घेऊ नका, फास्ट क्रिकेट खेळा. 25 मिनिट्स मध्ये संपूर्ण डाव संपणं गरजेचं आहे. 20 मिनिटांमध्ये 4 षटक संपणं गरजेचे आहेत. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम आता रेडी आहेत. शिवशक्ती कुडन विरुद्ध शिवप्रताप नंडोरे या दोन टीमच्या दरम्यान सामना होईल. त्यानंतर केळवा आर्यन्स देवपरी विरुद्ध एच डी टायगर्स या मॅचमध्येही खेळतात. एक मॅच नंतर पुन्हा एकदा त्यांना खेळायचं. त्यानंतर सनसाई नंडोरे इंडियन्स विरुद्ध शिवशक्ती कुडन हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात खेळतील. ग्रुप बी मधल्या आज मॅचेस तुमच्या भेटीला आल्यात. भंडारी समाज प्रीमियर लीग मध्ये एक हक्काचं व्यासपीठ मिळालंय. पहिल्याच पर्वामध्ये खूपच मोठा सोहळा इथे तुम्ही अनुभवताय. संदीप पाटील, निलेश पाटील, रोहन पाटील, संदीप परदेसी आणि त्यांचे तमाम सदस्य. पहिलाच बॉल समोर मारलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत. खराब फिल्डिंग, बॉल सीमारेषा पलीकडे. धावा मिळतील 4. येतोय चौकार. पाच बॉलचा खेळ शिल्लक आणि पाच बॉल मध्ये 19 धावांची आवश्यकता. 19 करायचे आहेत. पाच बॉलचा खेळ शिल्लक आहे. मॅच ऑन. सलग आता दोन चौकार मारले तर 5000 रुपयाचं पारितोषिक. संदीप परदेसी यांच्याकडून हे पारितोषिक असेल. बॉल हवेत आहे. यावेळेला संधी निर्माण झाली. स्वतः गोलंदाज धावत आहेत. मिड ऑफ मध्ये फिल्डर आलाय. कॅच ड्रॉप. दोन धावा इथे कंप्लीट होतील. कशी शिवरीला मिळाले हे जीवदान. दोन धावा त्याच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या पुढे जाईल. आता 4 बॉलचा खेळ शिल्लक आणि 4 बॉल मध्ये धावा करायचे 17. 4 चेंडू 17 धावा. ₹10,000 पारितोषिक. 17 धावा जर पूर्ण केल्या तर फलंदाज कशिश साठी संदीप परदेसी यांच्याकडून 10,000. मोठा फटका. बॅटचा स्विंग सांगतोय की बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. 6. भंडारी प्रीमियर लीग. थँक्यू डी. 3 बॉलचा खेळ शिल्लक आणि 3 बॉल मध्ये आता 11 धावांची आवश्यकता. सामना बनवलाय फलंदाज कशिशने या मॅच मध्ये. कशी चुरी ज्या पद्धतीने बॅटचा स्विंग होता स्लॉट मध्ये टाकला आणि तसाच भिरकावून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅच ऑन. सामना आता रंगतदार अवस्थेमध्ये. 3 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. चांगली परिस्थिती आता निर्माण केली आहे फलंदाजी करणाऱ्या संघाने. पुढचा बॉल प्रणयचा. आणखीन एक मोठा फटका. बॉल हवेत आहे. फिल्डर फक्त पाहतोय परंतु आता झेल खाली आलाय आणि एक चांगलं जजमेंट पाहायला मिळालं. अखेर थोडासा निराश आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज कशी चोरी आणि एक चांगला झेल तिथे टिपलाय दर्शनने. फलंदाज बाद. पालघर जिल्ह्यात नंदोरे गावात डंका आहे त्यांच्या नावाचा. हाय समाज सेवक संदीप पाटील, हाय तो दिलदार दिलाचा. हाय समाज सेवक संदीप पाटील, हाय तो दिलदार दिलाचा. हाय समाज सेवक संदीप पाटील, हाय तो दिलदार. 2 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये असेल. सामना बरोबरी सुटला तर दोन्ही टीमला 1-1 पॉइंट इथे दिला जातोय. लीग मॅचेस आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये निलेश पाटील. 2 षटकार मारले तर 10,000 रुपयाचं पारितोषिक. सामना जिंकून दिला तर 2 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता असेल या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. संदीप परदेसी यांच्याकडून हे पारितोषिक आहे. 10,000 रुपयाचं निलेश यांच्यासाठी. सामना जर जिंकून दिला सनसाई नंडोरे इंडियन्स. 2 चेंडू आणि 11 धावा करायचे. 56 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता एच डी टायगर्सच्या विरुद्ध या मॅच मध्ये. सामना चांगला बनवला मध्यंतरी कशिश चोरीने. 1 चौकार 1 षटकार मारला मॅच मध्ये आणलं आणि त्यानंतर तो बाद झाला. आता संपूर्ण जबाबदारी मिडल ऑर्डर मध्ये निलेश पाटील यांच्या खांद्यावर आहे.
पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलाय. दोन बॉलचा खेळ शिल्लक आहे, दोन बॉल मध्ये धावा करायचे 11. गोलंदाज प्रणय पाटील, दोन चेंडूने 11 धावा. हा बॉल मागे खेळण्याचा प्रयत्न होता, शरीराचा वेध घेऊन विकेट कीपर कडे चाललाय आणि याच दरम्यान फक्त एकच धाव मिळताना दिसेल. मॅटला लागलाय, सिंगल मिळते. आता समीकरण असं आहे, शेवटचा एक बॉल, एका बॉल मध्ये 10 धावांची आवश्यकता. एक बॉल 10 रन. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम रेडी राहायचे, शिवशक्ती कुडन विरुद्ध शिवप्रताप नंडोरे, या दोन टीमच्या दरम्यान नेक्स्ट मॅच असेल. शेषवंशी क्षत्रिय भंडारी समाज प्रीमियर लीग पहिल्याच पर्व आहे. पालघर डहाणू तालुका मर्यादित ही क्रिकेटची स्पर्धा पहिल्याच पर्वामध्ये चर्चेमध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चांगलं आयोजन करण्यात आलं या स्पर्धेचं. शेवटचा बॉल चांगला यॉर्कर आणि इथे मात्र समाप्त होतोय हा सामना. 9 धावांनी एक भव्य विजय प्रस्थापित केला एसडी टायगर्सने, पराभूत केलंय सनसाई नंडोरे इंडियन्सला या ग्रुप बीच्या दुसऱ्याच मॅच मध्ये. हॅलो, चला वळूया पुन्हा एकदा आपण या ब्रेक मध्ये स्वागत सन्मानाकडे. अतिथी देव भव ही आपली संस्कृती या ठिकाणी जोपासूया. आपल्यामध्ये उपस्थित आहेत पद्मावती स्पोर्ट्सचे आदरणीय सन्माननीय शैलेशजी शाह या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं यथोचित स्वागत सन्मान. चला शेक हँड करायला विसरू नका प्लीज.